ईएम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. सीएए झाकी है, एनआरसी अभी बाकी है, देश के गद्दारों देश से निकल जाओ, अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत माजी आमदार मदन दादा भोसले यांचे बंधू गजानन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ आज वाई शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा अक्षरशः फज्जावलेला आहे. पाहूया ही बातमी. वाई शहरामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचे बंधू गजानन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सीईए आणि एनआरसी याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात लोक सामील होणार आहेत अशा पद्धतीने जाहिराती केल्यानंतर केवळ 350 ते 400 लोक या मोर्चात असल्याने या मोर्चाचा फज्जा उडाल्याची चर्चा वाई शहरात सुरू आहे. पुन्हा एकदा वाई शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एनआरसी आणि सीएए च्या विरोधात निघालेल्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आणि मदन भोसले गटातील वाई नगरपालिकेचे नगरसेवक आमदार सतीश वैराट व इतर हजर असल्याने येणाऱ्या कालावधीमध्ये वाई शहरातील मदन भोसले गटामध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुद्धा वाई शहरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतामध्ये एनआरसी आणि सीएए या विषयावरून आगडोंब पसरलेला आहे. लाखोंच्या संख्येने लोक एनआरसी आणि सीएए चा विरोधात मोर्चा काढत आहेत व वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करत आहेत हे संपूर्ण भारत देशाने पाहिले आहे. असे असताना गेल्या काही दिवसांमध्ये एनआरसी आणि सीएए च्या समर्थनार्थ प्रबोधन मंच नावाने भारतीय जनता पार्टीचेच एनआरसी आणि सीएए च्या समर्थनार्थ सुरू आहे. या मोर्चासाठी पूर्णपणे जाहिरातबाजी करून व पोस्टरबाजी करून लोकांना देशाच्या हक्कासाठी व देश वाचवण्यासाठी या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे. याच अनुषंगाने दिनांक 25 डिसेंबर रोजी वाई येथे प्रबोधन मंच यांच्या वतीने एनआरसी व सीएए च्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा मदनदादा भोसले यांचे बंधू गजानन भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. ज्या पद्धतीने गजानन भोसले यांनी पूर्ण तालुक्यामध्ये जाहिरातबाजी केली होती, सकाळी 10:30 सुमारास सुरू झालेल्या या मोर्चात केवळ 350 ते 400 लोकच उपस्थित असल्याने या मोर्चाचा फज्जा उडाला अशी चर्चा वाई शहरामध्ये सुरू आहे. वाई शहरातील काही भारतीय जनता पार्टी व आरएसएसचे कट्टर समर्थक वगळता वाई नगरपालिकेतील मदनदादा भोसले गटातील 3 नगरसेवक यांनीही या मोर्चाकडे पाठ दाखवली आहे. नक्की एनआरसी आणि सीएए या विषयावर मदन भोसले गटामध्ये फूट पडणार का अशी चर्चा वाई शहरामध्ये सुरू आहे. एनआरसी आणि सीएए च्या विरोधातील मोर्चामध्ये मकरंद पाटील गटातील नगरसेवकांनी आधी मदन भोसले यांच्या गटातील काही नगरसेवकांनी हजेरी लावली होती, परंतु आज नागरिकांनी पाठ फिरवल्या कारणाने वाई शहरामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचा करिश्मा असल्याची चर्चा वाई शहरात सुरू आहे.